नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा मराठी चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बेळगाव बद्दलची पुढली दिशा काय असेल? जनता जशी दिशा दाखवेल तसे आम्ही जाऊ. अच्छा, तर मग पुन्हा निवडणूक लढवणार तुम्ही? आणि सीमावादाचा प्रश्न सुटेपर्यंत भाईसाहेब उपोषण करणार होते, त्याचं काय झालं? केंद्र सरकारने परवानगी दिली नाही, उपोषणाला बोलणी चालू आहेत. अशांत असलेल्या सीमा भागात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता तुम्ही वर्तवली होती, त्याचं काय झालं? अशा बाबतीत सुद्धा केंद्र सरकारकडून परवानगी घ्यावी लागते. सीमा लढ्यात शहीद झालेल्या प्रत्येक व्यक्तीला 2 लाख रुपये आणि जखमींना 25,000 रुपये. मुख्यमंत्री म्हणून तुम्ही या रकमेचं समर्थन कराल का? बोला प्लीज. या तुम्ही प्लीज, आपण पुन्हा कधी तरी बोलू. या आता इन्स्पेक्टर समर्थन प्लीज बोला, आपण नंतर बोलू. या आता प्लीज प्लीज. सीमा भागातल्या लाखो मराठी बांधवांच्या तुमच्याकडून असलेल्या अपेक्षांचं काय होणार आहे सर? माफ करा शहीद बांधवांनो, आम्ही तुमचं बलिदान व्यर्थ घालवलं. माफ करा पत्रकार मित्रांनो, आम्ही तुमचा केवळ वापर केला. सीमावाद्यांची झोळी पुन्हा एकदा रिकामीच राहिली. लोकांच्या भावनांशी खेळलो आम्ही. अनेक हुतात्म्यांच्या कुटुंबियांना काय उत्तर द्यायचं? आम्ही अपराधी आहोत, अपराधी आहोत आम्ही. भाई हा आलिशान शॉपिंग मॉल आणि रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सचा प्लेन है. वाह पात्रावाला, वाह, फार छान प्लान बनवलायस. आता माझी एक आयडिया ऐक. या इथे माझ्यासाठी एक स्विमिंग पूल बनव. भाई आता तुमचा नवीन आयडिया नको, सगळा अरेंजमेंट झाली आहे. आणि मी अविनाशला घेऊन येणार होता, पण ते म्हणले सीएम साहेबांच्या बरोबर तुमचा मीटिंग आहे पात्रावाला, तिथं माझा काय गरज. माझ्या बरोबर तुमची मीटिंग? हो, तुमच्या बरोबरच मीटिंग. हे पात्रावाला एक प्लॅन घेऊन आलेत. त्यांच्या सिंधू मिलच्या जागेवरती त्यांना एक मोठा शॉपिंग मॉल बांधायचा आहे. त्याचंच प्रपोजल घेऊन आलेत ते आपल्याकडे. त्या जागेचं तुम्ही काही करा, पण संपावर गेलेल्या कामगारांचं काय करणार आहात? भलंच करणार आहोत. कामगारांचं भलं करण्यासाठी माझ्या डोक्यामध्ये एक मस्तपैकी प्लॅन आहे. पात्रावाला सुद्धा त्याला तयार आहे. म्हणजे यांनी बांधलेल्या मोठ्या शॉपिंग मॉलमध्ये प्रत्येक कामगाराच्या मुलाला आपण नोकरी देणार आहोत, गार्ड म्हणून आणि सफाई कामगार म्हणून. सीएम साहेब, कामगार आता जसे देशोधडीला लागले तसे नाही लागू देणार आपण. पण त्यांच्या कॉम्पेन्सेशनचं काय? देऊया की 2-3 लाख प्रत्येकाला? नाही पात्रावाला, सुप्रीम कोर्टाच्या केसमध्ये खालच्या कोर्टानं त्यांना 15 लाख रुपये मंजूर केलेत, ते हवेत त्यांना. प्रत्येक कामगाराला त्याच्या मालकानं योग्य तो मोबदला दिलाच पाहिजे. आणि नीट ऐका, त्यासाठी मी आणि माझं सरकार बांधील आहे. माझा सरकार? सीएम साहेब, खरं सरकार तर आमच्या इथे बसलंय. पात्रावाला, सबुरीनं, यशवंतराव सबुरीनं घ्या. इलेक्शन मध्ये फार मोठा फायनान्स करतात आपल्या पक्षाला हे पात्रावाला, शिवाय राज्याचा विकासही करतायत. विकास होऊ द्या ना भाई, पण तो कोणाचा? आपला तर होतोच आहे, राज्याचाही होतोय. देऊन टाका मंजुरी. पात्रावाला. यशवंतराव, एक गोष्ट लक्षात ठेवा, आशिया खंडामधला सगळ्यात मोठा मॉल तुमच्या कारकिर्दीमध्ये होतोय. देऊन टाका मंजुरी. अहो विचार कसला करताय? अजूनही विचार कर. अरे गिरणी पुन्हा सुरू होणार नाहीये.
अरे आपल्या मुलांना तर तिथं नोकरी लागेल. अरे आज सकाळी पात्रवालाचा फोन आला होता, तो काय म्हणाला माहिती आहे? ही शेवटची ऑफर आहे तुम्हा 5 लीडर्सना 17-17 लाख रुपये. मी 20 म्हणालो होतो पण तो 15 म्हणत होता. हे बघ, फारसा विचार करू नकोस. सत्ताधारी लोकसुद्धा मालकांच्या बरोबर आहेत. उद्या सकाळी काय असेल तो आपल्याला निरोप द्यायचा आहे. हे बघ माचवेकर, हे तुमचे मला काही पटत नाही. जर तुम्ही सर्वांनी निर्णयच घेतलाय म्हटल्यावर माझी काय हरकत असणार आहे? हे बघा, तुम्ही 14 जण 17-17 लाख घ्या, पण मी मात्र इतर कामगारांसारखे 3 लाखच घेईन. अरे ऐक माझं, माझ्या कर्मा ऐका की त्यांचं फुटक्या कपाळाची म्हणून लगीन झालं तुमच्या बरोबर, आणि तुम्ही तुम्ही कामगारांबरोबर संसार मांडलाय. अव 17 लाख रुपये काय कमी झालं? मिळतात तर घ्या की मुकाट्यानं, आणि नाही घेतलं सा तर माझा जीवच देईन मी. आई माचवेकर, तू जा आता, उद्या सकाळी भेटू. ठीक आहे. सगळा काम त्या माचवेकर मुले झाला भाई. पात्रावाला, काळजी करू नका. माचवेकरनं आपल्यासाठी जे जे काही केलंय त्यासाठी आम्ही त्याला एक वेगळं बक्षीस देणार आहोत. बक्षीस? हो, बक्षीस तर द्यायलाच हवं. अहो, त्याच्यामुळेच तर आमच्या जाहीरनाम्यामधली सगळी वचनं आम्ही पूर्ण करू शकलो. अहो, त्याच्यामुळेच तर महाराष्ट्राची प्रगती होणार आहे, मुंबईची प्रगती होणार आहे. उद्या रस्त्यावरनं जाणारा प्रत्येक जण म्हणेल किती सुंदर आहे मुंबई. किती प्रगत आहे महाराष्ट्र. आणि हे सगळं घडण्यासाठी जो कारणीभूत ठरलाय त्या माचवेकरला बक्षीस नको. अविनाश. हा दादा. आपल्या रीतीरिवाजाप्रमाणे या माचवेकरला राजमार्ग दाखव. हा प्रगतीचा आणि समृद्धीचा मार्ग आहे? गिरणी कामगारांना भिकेला लावून समृद्ध महाराष्ट्राचं स्वप्न असं विकता तुम्ही? मुख्यमंत्री झाल्यापासून कुठल्याच गोष्टीवर विश्वास राहिला नाहीये माझा सुहासिनी. तरी मी म्हणत होते तुम्हाला त्यावेळी मुख्यमंत्र्याची खुर्ची इतकी सोपी नाही म्हणून. खरंय तुझं, मुख्यमंत्र्याची खुर्ची सोपी नाही. तुझं मी ऐकायला हवं होतं. महाराष्ट्रासाठी नक्की काहीतरी करू शकलो असतो मी, पण भूल पडल्यासारखं झालं होतं, काही दिसत नव्हतं. आंधळेपणानं मी निघालो होतो देवाच्या आळंदीला, पण प्रत्यक्षात मात्र पोहोचलो चोराच्या आळंदीला. अजूनही तो दिवस आठवतो मला, ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल लागला होता. आई जगदंबेच्या कृपेनं आम्हाला कसलीही कमतरता नाही. सत्तेमधल्या कुठल्याही पदाचा आम्हाला मोह नाही. यशवंतराव सारखा तरुण तडपदार कार्यकर्ता या राज्याचा मुख्यमंत्री व्हायला हवा. आम्हाला आमच्या पदावरती बसूनच जनतेची सेवा करू द्या. तुला माहिती आहे सुहासिनी, या पात्रावाल्यावर दबाव आणून मी प्रत्येक कामगाराला 15-15 लाख रुपये आणि नवीन जागेत एक घर मिळवून देणार होतो. मग मग काय झालं? काय होणार, तो पात्रावाला गेला आमच्या भाईंकडे आणि भाईंनी तळघराचा दरवाजा उघडला. बोलू नये, पण दाबून ठेवलं ना तर ब्लड प्रेशरने हार्ट फेल होईल माझा. तुम्ही शांत व्हा, पाणी घ्या. बोलू दे मला, नाही त्या शरीरातल्या नसा तडतडून फुटतील आणि रक्तबंबाळ होईन मी. बोलू दे मला. त्या भाईसाहेबांनी काय केलं माहितीये? 15-15 लाखांऐवजी 3-3 लाखात या कामगारांची बोळवण केली आणि पात्रावालाचे 12-12 लाख रुपये वाचवले. 1000 कामगार जरी धरले तरी पात्रावालाचे 120 कोटी वाचले. त्यातलेच 30 कोटी गेले भाईसाहेबांच्या तळघरात. आणि वाईटपणा कोणाला? मुख्यमंत्र्यांना, कारण विकास आराखडा मंजूर केला म्हणून.
वा भाई वा, राजकारण करावं ते तुमच्यासारखं. छान चाललीय तुमची जनतेची सेवा. कपड्याचं भान नाही तुला, शरीराचं आणि मनाचं कसं राहणार? हवालदार पाटील, यस मॅम, सगळे मोबाईल सायलेंट वर टाका. जी मॅम. वाजू देत बिन आवाजाचे. हो मॅडम, फोन्स बंद करालो. पण आमचे आवाज ते कसे बंद करणार? तेवढी ताकद नाही तुमची. तू म्हणतोस तशी ताकद नसेल माझ्याकडे, पण माझ्याकडे कायद्याचं सामर्थ्य आहे. नार्कोटिक्सच्या आहारी जाता, ड्रग्स लाज नाही वाटत तुम्हाला? काय समजतं काय स्वतःला? हॅलो, हॅलो. हॅलो भाईसाहेब, मी बोलतोय. मी म्हणजे कोण? मी 123 बोलतोय. अहो, मोरवाडी पोलीस स्टेशन मध्ये अविनाश साहेब आणि त्यांच्या मित्रांना लॉकअप मध्ये डांबलाय. काय झालं? रेव पार्टीत सापडले सर्वजण. ठेवतो भाईसाहेब. रेव पार्टीत?